झी मराठीवरील मालिका कारभारी लयभारी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत पेरू आणि पिऊला अखेर नकळत पूजेचा मान मिळालाय आणि त्या दोघांच्याही हातून आता ग्रामदेवतेची पूजा घडलीय आणि त्यामुळेच ते दोघेही फारच खुश झालेत. तर दुसरीकडे जग्गू आता पुन्हा एकदा पिऊला भेटलाय. यावेळी पिऊ त्याला अंकुशरावच्या घरून आलेले सगळे पैसे परत करण्याचा प्रयत्न करते पण पिऊचे ते सगळे पैसे आता गायब झालेत. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं सूर्यवंशींच्या घरी पूजेच्या मानावरून वाद सुरू झाला होता आणि त्यानंतर हा मान वीरू आणि पिऊने पृथ्वी आणि निशाला दिला पण नकळत वीरू आणि पिऊच्याच हातून ही पूजा घडली. तर आता पिऊ शेतात कामासाठी जात असते पण वाटेतच जगदीश तिला पाहतो आणि तिची ही अवस्था पाहून तो पिऊशी बोलायला येतो व आपल्याला तुझी ही अवस्था पाहावत नसल्याचं तो पिऊला म्हणतो पण आपलं काहीही वाईट होत नसून आपण फार आनंदात असल्याचं पिऊ त्याला म्हणते. तर आपल्याला तुझ्याशी बोलण्याची परवानगी नसल्याचंही ती म्हणते पण डॅडींनी पाठवलेले पैसे आता आपण तुला परत करणार आहोत असं म्हणून ती घरी पैसे आणायला जाते पण त्याआधीच दीपाने ते पैसे तिथून लंपास केलेले असतात आणि त्यामुळे पिऊला तिथे पैसे सापडत नाहीत आणि त्यामुळे पिऊ मात्र आता फारच त्रस्त झाली आहे. त्यानंतर तिला शेतात वीरू भेटतो आणि ती वीरूला झालेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा वीरूने आपण कष्टाने एक एक पैसा कमवून त्यांचे सगळे पैसे परत करू असं तो म्हणतोय. तेव्हा आता वीरू आणि पिऊ हे सगळं करू शकणार का हे तर येणाऱ्या भागात स्पष्ट होईल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.